नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीतील व्याकरणाचा महत्वाचा भाग आज आपण अभ्यासणार आहोत व्याकरण हे खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा अगदी भाषेचा अभ्यास करत असताना व्याकरणामध्ये आपण शब्दांच्या जाती वगैरे अभ्यासल्यानंतर आपल्याला गरज पडते ती वाक्यामध्ये आपण प्रयोगांचा वापर कसा करतो मग प्रयोग म्हणजे काय जर आपण त्या प्रयोगाचा वापर करतो तर ते प्रयोग म्हणजे काय आणि त्याचे प्रकार आजच्या या तासामध्ये आपण अभ्यासणार आहोत तर सुरुवातीला आपण प्रयोग व त्याचे प्रकार हे अभ्यासणार आहोत प्रयोग व त्याचे प्रकार प्रयोगाची व्याख्या अशी म्हणता येईल आपल्याला की कर्म कर्ता कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात वाक्यातील कर्ता अस्तो, कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात वाक्य म्हटलं की या तीनही गोष्टी वाक्यामध्ये येतात कर्ता असतो कर्म असतं बहुतेक वाक्यांमध्ये तुम्ही म्हणणार सर्वच वाक्यामध्ये नाही तर बहुतेक वाक्यांमध्ये आणि क्रियापद तर असतच क्रियापदाशिवाय वाक्याची पूर्णता येतच नाही म्हणून ये तिन्ही जेव्हा येतात आणि यांच्यामध्ये जो परस्पर संबंध असतो कर्ता कर्म आणि क्रियापद यालाच आपण प्रयोग असे म्हणतो आता मराठीमध्ये या मराठी भाषेमध्ये या प्रयोगाचे तीन प्रकार पडतात तीन प्रकार पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग पहिला प्रकार काय आहे कर्तरी प्रयोग दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग तीन प्रकार आहेत या तीनही प्रकारांचा आज आपण अभ्यास करणार आहोत पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग याला इंग्रजीमध्ये ऍक्टिव्ह व्हाईस असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये जे ग्रामर असतं त्याच्यामध्ये सुद्धा ऍक्टिव्ह व्हाईस पॅसिव्ह व्हाईस असे असतात और हे कर्तरी प्रयोगाचं आपण मराठीच्या कर्तरी प्रयोगाचं अं जे विश्लेषण आहे ते आता अभ्यासणार आहोत तर पहिलं आहे कर्तरी प्रयोगाची व्याख्या जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात जेव्हा क्रियापदाचं रूप हे बदलत आहे पण कोणानुसार कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार कर्त्याच्या जेव्हा कर्त्यानुसार वाक्यामध्ये जर बदल झाला तेव्हा तो कर्तरी प्रयोग क्रियापदामध्ये जर बदल झाला इतकं सोपं आहे कर्तरी प्रयोग ओळखणं कि ते कस ते आपण खाली पाहणारच आहोत पहा तो चित्र काढतो हे तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे खाली तुम्ही पाहिलं असेल तो चित्र काढतो हे उदाहरण दिले आता याच्यामध्ये ओळखापौ अगोदर करता कोणता आहे तो तो हा कर्ता आहे चित्र हे कर्म आहे आणि काढणे हे क्रियापद आहे काढतो आता याच्या क्रियापदामध्ये जर बदल झाला कर्त्याच्या बदलानुसार करता पुल्लिंगी आहे तो करता कसा आहे पुल्लिंगी तो स्त्रीलिंगी म्हटल्यावर ती आणि वचन म्हटलं तोच ते, ते, ते होईल तो। हे तीनही वाक्य तिथे दिलेत पहा ती चित्र काढते ते चित्र काढतात म्हणजे लिंग आणि वचनानुसार क्रियापदामध्ये बदल होतो हे आपण इथे पाहिले पा तो चित्र काढतो इथे झालंय ते, ते ती चित्र काढते इथे बदलला क्रियापद बदललं त्यानंतर ते चित्र काढतात इथं सुद्धा बदल झाला म्हणजे या क्रियापदामध्ये बदल कर्त्याच्या बदलानुसार झालाय त्याच्या वचन लिंग आणि याच्यानुसार झालाय म्हणून तो कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे असं ओळखावं इतकं सोपं आहे आपल्याला वाटतं कर्तरी प्रयोग, हो प्रयोग म्हणजे काय तर त्याच्यानंतरचा जो प्रयोग आहे तो आपण पुढचा अभ्यास होता या कर्तरी प्रयोगाचे काही उपप्रकार पडतात सकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग या उपप्रकारामध्ये त्या शब्दांमध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असेल आणि तिथे कर्तरी प्रयोग जर झाला तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग आहे आणि जिथे काही वाक्यांमध्ये कर्मच नसतं मग तिथे अकर्मक कर्तरी प्रयोग होतो तर पहिला प्रयोग पाहूया आपण सकर्मक कर्तरी प्रयोग त्याची व्याख्या अभ्यासू ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्या सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात पहा ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेलं असेल अगोदरच तुम्हाला संक्षिप्त मध्ये मी तसं सांगितलं की ज्या वाक्यामध्ये कर्म असेल ते सकर्मक कर्तरी ज्या काही वाक्यांमध्ये कर्मच नसतं दिलेलं तो अकर्मक कर्तरी आता पहिलं सकर्मक कर्तरीचं उदाहरण पाहूया राम आंबा खातो श्याम आंबा खातो सीता आंबा खाते असं कुठलंही वाक्य घ्या याच्यामध्ये राम हा काय करता आहे आंबा कर्म आहे आणि खातो हे क्रियापद आहे म्हणजे हे सकर्मक कर्तरीचं उदाहरण आहे कारण सीता आंबा खाते बदल झाला याच्यामध्ये बदल झाला म्हणून एक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये त्याचा उपप्रकार कोणता आहे तर सीता आंबा खाते ते आंबा खातात म्हणजे याच्या वचनानुसार बदललंय आणि त्याच्यामध्ये कर्म पण आहे म्हणून हे सकर्मक कर्तरीचे उदाहरण आहे हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे त्याच्यानंतरचा जो प्रयोग आहे तो दुसरा प्रयोगाचं कर्तरी प्रयोगाचा उदा उप प्रकार आहे तो म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग की ज्याच्यामध्ये करताच नाही करता आहे पण कर्मच नाही कर्म नाही असे पण वाक्य असतात आपण वापरतो बोलतो ते वाक्य आता त्याचं पहा ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये त्याची व्याख्या जेव्हा आले ते कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्म कर्तरी प्रयोग असे म्हणतात एकदम सोपं आहे याच्यामध्ये कर्म नसतं असे कितीतरी वाक्य आपण बोलतो राम पडला इथे दिलंय पा उदाहरणार्थ राम पडला म्हणजे इथे करता राम आहे पडला हे क्रियापद आहे कर्म कुठे नाही याच्यामध्ये कर्म नाहीच या वाक्यामध्ये त्याच्यामध्ये आपण जर त्याचं लिंग बदललं त्याचा पाहिलं कुठला प्रयोग आहे याचा तर सीता पडली बदल झालाय पडला पडली म्हणजे हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे पण मग याच्यामध्ये कर्म नाही दोन्हीमध्ये म्हणून कर्म नाही म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे ते पडले वचनानुसार बदल झालाय पहा दोन्हीनुसार बदल झाला लिंग आणि वचनानुसार म्हणून हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये कर्म नाही अशा पद्धतीने आपण कर्तरी प्रयोगाचे अभ्यास केलेला आहे आता पुढचा जो आपल्या समोर आला आहे प्रकार तो म्हणजे दुसरा प्रकार आला प्रयोगाचा कर्मणी प्रयोग पॅसिव्ह व्हाइस पॅसिव्ह इंग्लिश मध्ये इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करत असताना हा ऍक्टिव्ह व्हाईस पॅसिव्ह वॉइस आपण पाहिले चेंज इन पॅसिव्ह वॉइस चेंज वॉइस चेंज इन टू ऍक्टिव्ह व्हाईस म्हणजे ऍक्टिव्ह व्हाईस पॅसिव्ह मध्ये पॅसिव्ह व्हाइस ऍक्टिव्ह मध्ये रूपांतरण करताना तसंच आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आनि दुसरा उदरना दुसरा प्रयोग आहेत आणि त्याचं हे दुसरं उदाहरण आहे दुसरा प्रकार आहे की कर्मणी प्रयोग केव्हा होतो तर क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात कर्मानुसार कर्माच्या लिंग वचनानुसार पहिला कर्तरी प्रयोगाचा पाहिला आपण कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदल जेथे ते होतो तेथे कर्तरी प्रयोग होतो आणि कर्माच्या लिंगवचनानुसार वचनानुसार ते बदल होतो तेथे कर्मणी प्रयोग होतो इथे उदाहरण दिलंय खाली राजाने राजवाडा बांधला पा राजाने राजवाडा बांधला असं जर वाक्य आपल्या कृतीपत्रिकेमध्ये आलं परीक्षेला तर मग इथे राणीने राजवाडा बांधला राजांनी राजवाडा बांधला पा वचन लिंग सर्व बदललंय पण क्रियापदामध्ये बदल झालाय क्रिया का तर नाही म्हणून ते कर्तरी प्रयोगाचं उदाहरण नाही मग ते कर्मणी प्रयोगाचं आहे का ते पाहिजे आता मग राजाने कोठी बांधली बदल झाला कशानुसार राजवाड्याऐवजी आपण कोठी शब्द घेतला लिंग बदललं वाड्याऐवजी कोठी घेतला लिंग बदललं त्याच्यानुसार बदल झाला म्हणून हे कर्मनी प्रयोगाचं उदाहरण आहे राजाने राजवाडे बांधले वचन बदललं राजवाडा एक वचनी होत अनेक वचनी घेतला पण राजवाडे बांधले आणि म्हणून ते कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे इतकं सोपं आहे त्यानंतर पुढे पहा कर्मनी प्रयोगाचे पण पाच उपप्रकार पडतात कर्मनी प्रयोगाचे ते दिलेत समोर पहा कर्मनी प्रयोगाचे पाच उपप्रकार पहिला हे कर्मनी प्राचीन कर्मनी प्रयोग पुराण त्यालाच किंवा म्हणतात पुराण कर्मनी प्रयोग दुसरा आहे नवीन कर्मनी प्रयोग तिसरा आहे समापन कर्मणी प्रयोग चौथा आहे शक्य कर्मणी प्रयोग आणि प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग असे कर्मणी प्रयोगाची उदाहरण आहेत म्हणजेच कर्मणी प्रयोगाचं लक्षात घ्यायचं कर्माच्या लिंग वचनानुसार जेथे बदल होतो तेथे ते कशाचं उदाहरण आहे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे जिथे कर्त्यानुसार होतो ते कर्त्याचं कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे दोन अभ्यासले आपण आता तिसरा अभ्यासणार आहोत शेवटचा प्रकार भावे प्रयोग जेव्हा कर्त्याच्या काही वाक्य असे असतात जेव्हा कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदल होत नाही कर्माच्या लिंगवचनानुसार सुद्धा बदल होत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात या अगोदरच्या दोन्ही शिकवलेल्यानुसार जर बदल होत नसेल तर तो तिसरा प्रकार समजून घ्यावा म्हणजे तो भावे प्रयोग त्याचं उदाहरण पाहूयात पण आता भावे प्रयोगाचं उदाहरणार्थ सुरेशने बैलाला पकडले असं वाक्य आलं कृतीपत्रिकेमध्ये आणि सांगितलं प्रयोग ओळखा किंवा वर लिहिलेलं असतं खालील वाक्यातील प्रयोग ओळखा खाली वाक्य दिले सुरेशने बैलाला पकडले आता कसं ओळखायचं आपण तर अगदी सोपं हो आहे सुरुवातीला काय करायचं सुरेश हा काय आहे पुल्लिंगी आहे कर्ता कर्म आणि क्रियापद याच्यामध्ये सुरेश काय आहे पुल्लिंगी आहे मग त्याचं लिंग बदलायचं सुरेश ऐवजी आपण इथे सुनीता घेऊ सुनीताने बैलाला पकडले बदल झाला नाही त्यानंतर सुरेश म्हणजे ते कुठल्या प्रकाराचं नाही कर्तरी कर्मणी कर्तरी प्रयोगाचं उदाहरण नाही दुसरा पायचा मग कर्मणी प्रयोग उदाहरण आहे का मग कर्माला घ्यायचं कर्म कोणतं आहे बैलाला सुरेशने गाईला पकडले बैल हा पुल्लिंगी आहे तिथे गाय हे स्त्रीलिंगी सुरेशने गाईला पकडले बदल झालाय का नाही मग सुरेशने किंवा त्यांनी गाईला पकडले त्यांनी बैलाला पकडले बदल झाला का नाही वचन बदललं कर्माच लिंग बदललं तरीही बदल झाला नाही मग तिसऱ्यामुळेच जेव्हा दोन्हीमध्येही बदल होत नाही तेव्हा तो भावे प्रयोग आहे सीमाने मुलांना मारले याच्यामध्ये सुद्धा बदल होत नाही असे काही वाक्य असतात की त्याच्यामध्ये बदल होत नाही तेव्हा ते भावे प्रयोगाचं उदाहरण आहे रामाने रावणास मारले रामाने रावणास मारले हे सुद्धा भावे प्रयोगाचं उदाहरण आहे रामाऐवजी पा सीताने रावणास मारले बदल झाला नाही रामांनी रावणास मारले बदल झाला नाही वचन पण बदललं नंतर रावणाऐवजी रावणी स्लीव रावणी किंवा मंदोदरी रामाने मंदोदरीस मारले बदल झाला नाही म्हणजे कर्मानुसारही नाही कर्त्यानुसारही नाही म्हणजे कर्तरी प्रयोग नाही कर्मणी प्रयोगही नाही मग कशाच उदाहरण असेल मग ते तिसरं असेल भावे प्रयोग आणि हे ओळखायचं या भावे प्रयोगाचे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे तो म्हणजे सकर्मक भावे प्रयोग पहिला प्रकार आहे सकर्मक भावे प्रयोग आणि दुसरा प्रकार आहे अकर्मक भावे प्रयोग आणि तिसरा आहे अकर्तृ भावे प्रयोग म्हणजे हे अगदी पहिल्या जसे कर्तरी प्रयोगाची उदाहरणं आहेत तशाच प्रयोग प्रकारचे आहेत ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास जिथं कर्म आहे तिथे सकर्मक भावे प्रयोग होतो जिथे कर्म नाही पहा शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवले शिकविले हे वाक्य पहा इथे शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकविले बदल झाला नाही शिक्षकाने विद्यार्थिनींना शिकवले शिकविले बदल झाला नाही म्हणून हे भावे प्रयोग आहे दोन्हीनुसार पण बदल झाला नाही रावांना रामाने रावणास मारले अगोदरच आपण चर्चा केली हे सकर्मक भावे प्रयोग आहे याच्यात कर्म आहे म्हणून हे सकर्मक भावे प्रयोग आहे अकर्मक भावे प्रयोग म्हणजे याच्यामध्ये कर्म नाही असे पण वाक्य येतात पण ते भावे प्रयोगाचं उदाहरण असतं मग ते पण आपल्याला अभ्यासायचं आहे तर ते आहे त्याची अं व्याख्या ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग म्हणतात उदाहरणार्थ मुलांनी खेळावे मुलांनी खेळावे कर्ता आणि क्रियापद मुलांनी हे हा काय झाला बघा करता आणि खेळावे काय झालं क्रियापद कर्म नाहीच इथे दुसरं पण वाक्य दिलंय खाली विद्यार्थ्यांनी जावे म्हणून कधी कधी काही सूचना वगैरे केल्या जातात त्या भावे प्रयोगात असतात काही सूचना काही उपदेश असतात अशी वाक्य शक्यतो भावे प्रयोगाची उदाहरणं असतात हे एक ढोबळबाणाने आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर तिसरा आहे अकर्तुक भावे प्रयोग तिसरा प्रकार भावे प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा करता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात काही काही वाक्य अशी पण असतात आपण फक्त कर्म आहे की असलेला नसलेला एवढा पाहिला काही भावे प्रयोगाची उदाहरणं अशी पण असतात की तिथे करताच नसतो फक्त कर्म आणि क्रियापद असतं आता उजाडले आता उजाडले याच्यामध्ये कर्म आहे आता आणि उजाडणं ही क्रियापद आहे शांत बसावे हे सुद्धा तसंच आहे याच्यामध्ये करताच नाही म्हणून जिथे करताच नाही आलेलं नाही अशा भावे प्रयोगाच्या उदाहरणामध्ये त्याचा प्रकार म्हणजे अकर्तुक भावे प्रयोग असं म्हटलं पाहिजे अशी आपण अं तिसऱ्या प्रकाराची सुद्धा उदाहरणं पाहिलेली आहेत आता आपण एकदा याच्यावर पूर्ण एक उजळणी म्हणून घेऊया जर कोणाला काही शंका असेल तर लक्षात येईल तुमच्या की आपण प्रयोग पाहिला पहिला प्रयोग म्हणजे काय ही व्याख्या अभ्यासली की वाक्यातील कर्ता कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात कर्ता कर्म आणि क्रियापद या तिघांचा परस्पर संबंध कसा आहे याला प्रयोग म्हणतात मग त्याच्यामध्ये तीन प्रकार अभ्यासले आपण कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग त्यामध्ये नंतर पहिला पाहिला पहिला प्रकार कर्तरी प्रयोग कर्तरी म्हणजे कर्त्याच्या लिंग वचनानुसार जिथं बदल होतो वाक्याच्या क्रियापदामध्ये क्रियापदामध्ये कोणानुसार कर्त्यानुसार जेव्हा बदल होतो तेव्हा तो, ते तो कर्तरी प्रयोग आहे मग त्याची उदाहरण पाहिले आपण त्यानंतर त्याची उपप्रकार पाहिले दोन सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी म्हणजे ज्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसतं तिथे सकर्मक कर्तरी सॉरी जिथे कर्म आहे त्याला सकर्मक आणि जिथे कर्मच नाही अशा वाक्यामध्ये कर्तरी अकर्मक कर्तरीचं ते उदाहरण आहे त्यानंतर पुढे पाहिलं आपण अं कर्मणी प्रयोग प्रमुख प्रकार क्रियापदाचं रूप हे कर्मानुसार कर्माच्या लिंग वचनानुसार बदल होतो तिथे कर्मणी प्रयोग होतो आता त्याची उदाहरणं पण आपण पाहिली त्याचे पाच उपप्रकार अभ्यासले आपण त्यानंतर आपण भावे प्रयोग हा तिसरा जो प्रयोग आहे की जेव्हा कर्त्यानुसार पण वाक्य बदल होत नाही कर्मानुसारही बदल होत नाही तेव्हा मात्र ते भावे प्रयोगाचं उदाहरण आहे असं सर्वांनी लक्षात घ्यावं रामाने रावणास मारले सुरेशने बैलाला पकडले सीमाने मुलांना मारले अशी जी वाक्य असतात मारले पकडले धरावे मारावे अशी जेव्हा असतात तेव्हा ती एक ट्रिक्स आहे तुम्हाला ओळखण्यासाठी कि ती भावे प्रयोगाची उदाहरणं आहेत तर सर्वांना हा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल तर सर्वांना धन्यवाद ऐक